हे हाय एवरीवन, आज उद्या माझी एक्झाम आहे आणि एक्झामच्या आधीचा थोडंसं एक प्रेशर असतं ते. आज ऑब्व्हियसली तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. आणि ॲक्च्युली लाईफमध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं प्रत्येक काहीतरी गोल अचीव करण्यासाठी आपण प्रत्येक वेळेस कष्ट करत असतोय, स्टडी करत असतोय किंवा काहीतरी एफर्ट घेत असतोय आणि त्यानंतर फायनल रिझल्ट किंवा ती ॲक्च्युअल सिच्युएशन आपल्याला हँडल करायची असते. म्हणजे एक्झाम असेल, हे 11th 12th 10th बघितलं, पण 12th बघितलं आहे, इंजिनिअरिंगच्या एक्झाम असतील, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, त्या टायमिंगला आपण सर्वांनी बघितलं आहे की आपल्याला एक्झामला फेस होण्याच्या आधी जे प्रेशर असते ते एक इन जनरल सगळ्यांनाच ते तसं एक प्रेशर असते. तर मग तसंच मला सुद्धा थोडं उद्या एक्झाम आहे, तर थोडं प्रेशर आहे, टेन्शन आहे, पण यातून ओव्हरकम आपण कसं काम डाऊन व्हायचं, की ॲक्च्युली प्रेशर का घ्यायचं. थोडं प्रेशर प्रत्येकाला येतं, इन जनरल येतं, पण ते जास्त डोक्यात प्रेशर घेऊन बसायचं नाही. कारण की कर्म करत राहायचं आणि फळाची चिंता नाही करायचं. जेवढं आपण केलं आहे तेवढं फक्त फोकसली आपण जे केलं आहे ते आपल्या लक्षात आहे, आपण चांगली एक्झाम देणार आहे. हे पॉझिटिव्ह वे आपण प्रत्येकानं एक्झामला जाण्याच्या आधी किंवा एक्झामच्या एक दोन तीन दोन दिवस आधी आपल्याला स्वतःला एक फ्रिक्वेन्सी क्रिएट करायची. पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी क्रिएट केली की एक ॲटोमॅटिक एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत राहत असते. म्हणजे जसं आपण मंदिरात जातो आणि तिथं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला फील होते, ती फील का होते की प्रत्येकजण मंदिरात येणाऱ्या व्यक्ती पॉझिटिव्ह एनर्जीनं, पॉझिटिव्ह थिंकिंगनं आलेला असतोय आणि त्यामुळे ती पॉझिटिव्ह एनर्जी तिथं आपल्याला फील होते. आता आपण एकटे असतो आत्ता आदल्या, त्यामुळे तुमची स्वतःची एनर्जी आपल्याला इमिजिएट फील नाही होत, पण आपण स्वतः क्रिएट केली पॉझिटिव्ह एनर्जी स्वतः एक एक्झामच्या आधी आणि एक्झाम पूर्ण होतोपर्यंत, की आपण जेवढं केले ओके, रिझल्ट काय येणार आहे आपल्याला माहीत नाही, आपण फक्त जेवढं आत्तापर्यंत आपण जे केले ते पूर्ण 100% आपल्याला लक्षात राहिलेलं आहे, ते आपल्याला उपयोगी पडणार आहे, त्या ओरिएंटेशनच एक्झाम येणार आहे. भले पेपर जरी वेगळा आला किंवा अवघड आला, टफ आला, तरी आपली एनर्जी ही पॉझिटिव्ह ठेवायची. कारण की फ्रिक्वेन्सीज माणसाला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी असते आणि तीच माणसाला कुठे ना कुठेतरी उपयोगी पडत असते. त्यामुळं एक्झामपूर्वी तुम्ही सर्वांनीच की पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीनंच एक्झाम द्या, भले तुमचा अभ्यास झालेला असो किंवा नसो, पण फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह असली पाहिजे. आपण पास होणार आहे नाही होणार आहे, आपण सिलेक्शन होणार आहे, चांगले मार्क्स येणार आहेत किंवा नाही येणार आहेत हे आपल्याला माहीत नाही, पण आपण जेवढं काही केलं ते पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी जर असेल तर ती पुशअप होते. आपण जे केलं त्याला आणखी पुश होतो. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीने एक्झाम द्या आणि बघा तुमचा रिझल्ट नक्कीच चांगला येणार आहे. ओके, चलो बाय.